हेलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल स्टूडेंट्स। सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या या लेक्चरमध्ये। आपण बघतोय कॉटन क्रॉप। या कॉटन क्रॉपचा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला, सीड ट्रीटमेंट्स, सोविंग टाईम, सीड रेट ॲज वेल ॲज स्पॅसिंग, म्हणजे इथंपर्यंत आपला हा झालेला आहे। त्यानंतर इंटर कल्टिवेशन ऑफ कॉटन। इंटर कल्टिवेशन म्हणजे आता मागच्या लेक्चरपर्यंत आपण काय केलं, अगोदर कॉटन क्रॉपची इन्फॉर्मेशन बघितली। कॉटन क्रॉपची इन्फॉर्मेशन थोडक्यात यासाठी की आपल्याला तो कॉटन क्रॉप कसं लावायचं, कसं पेरायचं, ते बिया किती लागतात आणि अंतर किती ठेवायचं हे सर्व बघितलं आपण। ॲक्च्युली पेरणी झाली थोडक्यात। आता त्यानंतर पेरणीनंतर अंतर मशागत, इंटर कल्टिवेशन म्हणजे थोडक्यात अंतर मशागत, इंटर कल्टिवेशन ऑफ द कॉटन विच आर फर्स्ट अपॉन गॅप फिलिंग थोडक्यात द फिलिंग ऑफ गॅप due to germination gap or germination not occur in such condition the gap are created। म्हणजे आपण त्या शेतामध्ये बऱ्याचदा गॅप तयार होतात किंवा त्या ठिकाणी प्लांट लावतात, बिया लावतात, परंतु काही कारणामुळे ते बिया नष्ट होतात, त्यांना खाऊन टाकतात वगैरे वगैरे, किंवा जर्मिनेशन होत नाही। मग तशा कंडिशनमध्ये तो जो काही गॅप तयार होतो तो परत गॅप भरून काढणे, गॅप फिलिंग ऑफ द कॉटन आर डन विद इन द 5 to 7 days। गॅप फिलिंग आहे तो 5 to 7 days, पण 5 to 7 days तो उगवण झालेला असेल कॉटन क्रॉप, तो कापूस उगवत असेल किंवा त्या ठिकाणी मोडके तुम्हाला दिसतील, मोड आलेले त्या ठिकाणी दिसतील। ज्या ठिकाणी मोड आलेले दिसत नाही त्या ठिकाणी परत ती सर्व सीड ट्रीटमेंट प्रोसिजर करून by performing all treatment procedure at the gap the replantation or the re-sowing are occurs। if by the drilling method पेरणीच्या पद्धतीने तुम्ही जर पेरणी केला असाल, ड्रिलरच्या साहाय्याने पेरणी केला असेल, ॲट दॅट टाईम द नंबर ऑफ प्लांट्स आर रिक्वायर्ड स्पेसिफिक, त्या ठिकाणी प्लांटची जी संख्या आहे ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे, म्हणजे थोडक्यात दाट होणे किंवा क्राऊडिंग होते, टू अवॉइड द क्राऊडिंग कंडिशन द अननेसेसरी प्लांट्स आर रिमूव्ह, दॅट इज कॉल्ड थिनिंग विरळणी, त्याला म्हणतात विरळणी। थिनिंग म्हणजे विरळणी, थोडक्यात पेरलेलं असेल असे या पद्धतीने पेरणी केला असेल मग त्याने अननेसेसरी क्रॉप, समजा या क्रॉपमध्ये जर अंतर जास्त पाहिजे असेल आपल्याला, म्हणजे असं हे क्रॉप आपण त्या ठिकाणी रिमूव्ह केले, म्हणजे जो स्पेसिफिक अंतर अपेक्षित आहे त्या मेंटेन करणे म्हणजेच थिनिंग विरळणे। बोथ प्रोसेस आर ऑकर्स, दॅट इज गॅप फिलिंग अँड थिनिंग आर ऑकर इन द फर्स्ट वीक आफ्टर सोविंग। And next number procedure of hoeing and hand weeding, hoeing and hand weeding, cotton crops are required 2 to 3 hoeing, त्याला आपण म्हणतो धुंडे किंवा कोळपे मारणे, 2 to 3 कोळपे अपेक्षित आहेत, अँड 2 to 3 हॅन्डविडिंग। दोन ते तीन खुरपण किंवा डिपेंडिंग अपॉन नेसेसरी अँड डिपेंडिंग अपॉन इंटेन्सिटी ऑफ वीड, गवताच्या प्रमाणानुसार खुरपण, 2 to 3 धुंडे मारणे किंवा कोळपे मारणे ॲट द
15 डेज इंटरवल, 15 दिवसाच्या अंतराने किंवा 15 दिवसाच्या गॅपने. ओके, इट इज होईंग अँड हँड वीडिंग. अगेन नेक्स्ट प्रोसिजर ऑफ दॅट टॉपिंग, टॉपिंग म्हणजे त्याला म्हणतो आपण खुडणे. शेंडे खुडणे, प्रामुख्याने शेंडे खुडतात, प्रामुख्याने शेंडे खुडतात. जसं आपल्याकडे किंवा आपल्या भागामध्ये हरभरा पेरल्यानंतर हरभऱ्याची भाजी तोडली जाते, हरभऱ्याचे शेंडे खुडतात, त्याच पद्धतीने कॉटन क्रॉपच्या प्लांटचे शेंडे खुडतात, त्याला म्हणतात टॉपिंग. टॉपिंग ऑफ द कॉटन क्रॉप्स आर डन विथ विद इन द रिमूव्हल ऑफ, मग हे का थोडक्यात टॉपिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ टॉप शूट विथ ऑर विदाउट टेंडर लिव्ज, रिमूव्हल ऑफ टॉप शूट विथ ऑर विदाउट टेंडर लिव्ज आर नोन एज टॉपिंग. छोटे शेंडे खुडणे त्याला म्हणतात आपण टॉपिंग. मग हे का करतात, याच्यामागचा उद्देश काय असतो, टॉपिंग आर डन टू मॅक्झिमम ब्रँचिंग, टू कम द मॅक्झिमम ब्रँच, जास्तीत जास्त फुटवा यावं किंवा जास्तीत जास्त ब्रँचेस यावं. समज या पद्धतीने तो जर झाड असेल तर आपण त्यात शेंडे खुडला किंवा त्याचा आपण जर टॉप खुडला तर ब्रँचिंग त्याला जास्त येते, अपेक्षा असते. म्हणजे आपल्या चना खुडण्यामागे सुद्धा तोच तीच अपेक्षा असते. त्यानंतर पुढची जी प्रोसिजर, पुढची स्टेप जी आहे ती मॅन्युअरिंग, खताची मात्रा किंवा खता देणे. मॅन्युअरिंग, इन द मॅन्युअरिंग कॉटन क्रॉप रिक्वायर मॅक्झिमम मॅन्युअर, जास्तीत जास्त त्याला खताची अपेक्षा असते किंवा जास्त आवश्यकता असते. सो इट रिक्वायर रेन फेड कॉटन क्रॉप, रेन फेड कॉटन रिक्वायर 15 to 20 कार्ड लोड. कार्ड लोड 15 to 20 बैलगाड्या, चांगलं कुजलेलं शेणखत. कार्ड लोड FYM फील्ड यार्ड मॅन्युअर, शेतातील कुजलेलं शेणखत किंवा चांगलं कुजलेलं सेंद्रिय खत. अँड इरिगेटेड कॉटन, इरिगेटेड असेल तर इट रिक्वायर, इरिगेटेड कॉटन रिक्वायर्ड 25 to 30 कार्ड लोड FYM. सिंचनच्या सुविधा उपलब्ध असतील तर जास्तीत जास्त खताच्या मात्रा. हे झाले सेंद्रिय खत. त्याचबरोबर फर्टिलायझर्स, फर्टिलायझर्स केमिकलयुक्त खते किंवा त्याला म्हणतो केमिकल खते. रिकमेंडेड डोसेस ऑफ फर्टिलायझर्स फॉर, म्हणजे आता आपल्याला माहीत आहे फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स आर डिफरंट. मॅन्युअर्स आर ऑर्गॅनिक ओरिजिन, दीज आर दी इनऑर्गॅनिक ओरिजिन, सच आज दीज आर फॅक्टरी ओरिजिन, दे आर ॲनिमल ओरिजिन, सो आर प्लांट ओरिजिन्स. रिकमेंडेड डोसेस ऑफ फर्टिलायझर्स फॉर कॉटन्स आर पर्टिक्युलरली रेनफील्ड आर फॉर रेन फेड 40 kg नायट्रोजन, 20 kg फॉस्फरस, 20 kg पोटॅशियम पर हेक्टर ऑफ एन पी के 40-20-20 फॉर रेनफेड कंडिशन, पावसावरती आधारित असेल तर. इरिगेटेड असेल तर फॉर इरिगेटेड, सिंचनामध्ये तर त्याच्या मात्र अपेक्षित जास्त असतात आहेत. फॉर दॅट 100 kg नायट्रोजन,
50 किलोग्राम फॉस्फरस एंड 50 किलोग्राम पोटेशियम ऑफ NPK पर हेक्टर। ओके, यू मस्ट रिमेंबर ओनली टू वैल्यूज और ओनली टू वैल्यूज ऑफ द फर्टिलाइजर्स। बरेच आहेत त्या पुस्तकामध्ये, परंतु तितक्या सर्व वैल्यू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका। अगदी सोप्या पद्धतीने ते लक्षात ठेवा, 40-20-20, 100-50-50 केव्हा पण लक्षात ठेवा। रिकमेंडेड डोसेस ऑफ नायट्रोजन्स आर मॅक्झिमम आणि नियर आर अबाउट जवळपास PNK आर हाफ, जवळपास अर्धे असतं, बरोबर 40-20-20 100-50-50। आयन, थर्ड पॉइंट, 50% ऑफ नायट्रोजन म्हणजे काही रिकमेंडेड डोसेस असतील त्यापैकी 50% 50% ऑफ नायट्रोजन आयन होल PNK होल PNK आर गिवन ॲट सोविंग ऑर प्लांटेशन टाईम, पेरणी करताना किंवा लावून करताना, गिवन ॲट सोविंग ऑर प्लांटेशन टाईम। रिमेनिंग 50% आफ्टर 1 मंथ गॅप, लक्षात घ्या, पेरणीच्या वेळेस जो काही असेल नायट्रोजनचा अर्धा पोर्शन किंवा अर्धा मात्र नायट्रोजनच्या आणि पोटॅश आणि फॉस्फरसच्या सर्व मात्रा पेरणीच्या वेळेस, आणि राहिलेल्या 50% जो जी मात्रा असतील ते सर्व 1 महिन्यानंतर किंवा 30-40 दिवसाच्या अंतराने। त्यानंतर आता इरिगेशन, इरिगेशन कॉटन प्लांट आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू द मॉइश्चर, मॉइश्चरच्या प्रमाणानुसार तो कमी जास्त वाढतो। सो इफ यू आर कल्चर्ड तिथे पाण्याच्या सुविधा उपलब्ध नसतील तर आपण त्याला म्हणतो पावसावरती आधारित। इफ यू आर कल्चर रेनफेड कंडिशन ॲट दॅट टाईम यू आर नॉट एबल टू इरिगेट। इफ पॉसिबिलिटी ऑफ इरिगेशन यू मस्ट गिव 2-3 इरिगेशन्स, 2-3 जर पाणी तुम्ही देऊ शकत असाल मग जास्त ॲट द टाईम ऑफ द लॉंग ड्राय स्पेल यू मस्ट बी इरिगेटेड। फॉर इरिगेशन ऑफ द कॉटन देर आर डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ सॉइल दे आर इरिगेटेड, दे आर मस्ट बी, देर आर 4-5 क्रिटिकल स्टेजेस ऑफ इरिगेशन, 4-5 असे स्टेजेस आहेत, अवस्था आहेत, त्यावेळेस त्याला पाण्याची अपेक्षा असतेच किंवा असावीच लागेल, नसेल तर मग त्या ठिकाणी तुमच्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते। मग हे इरिगेशन्स ऑफ द कॉटन देर आर डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ सॉइल, अवेलेबिलिटी ऑफ इरिगेशन्स ॲज वेल ॲज द टाईप ऑफ सीझन। इन द विंटर सीझन दे मस्ट बी इरिगेट ॲट 15 डेज इंटरवल्स, विंटर सीझनमध्ये कमीत कमी 15 दिवसाच्या अंतराने पाण्याची पाळी द्या, किंवा जर ड्राय स्पेल असेल किंवा जास्त विंटर नसेल तर ॲट द बिगनिंग ऑर ॲट द एंड ऑफ जनवरी सच कंडिशन्स दे आर मस्ट बी इरिगेटेड 12 डेज इंटरवल्स, 12 दिवसाच्या अंतराने। ऑर इट मे बी हेवी ऑर एक्सेस मॉइश्चर इट अगेन बॅडली अफेक्ट। ठीक आहे, मग आज याच ठिकाणी थांबूयात आपण।